हरारी इथं सुरू असलेल्या भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतानं झिम्बाब्वेसमोर विजयासाठी दोनशे नव्वद धावांचं आव्हान ठेवलं आहे सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार के एल राहुल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ईशान किशन आणि शुभमन गिल या जोडीनं भारताचा धावफलक हलता ठेवला ईशान किशननं पन्नास धावा केल्या तर गिलनं एकशे तीस धावा फटकावल्या भारत पन्नास षटकात आठ गडी गमावत दोनशे एकोणनव्वद धावांपर्यंत मजल मारू शकला झिम्बोबेच्या ब्रॅड इमान्सनं सर्वाधिक पाच गडी बाद केले तर विक्टर योची आणि ल्यूक जॉंगवे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या खेळाची सुरुवात अडखळत झाली सलामीवीर कैतानो बारा तर इनोसंट कैया सहा धावा करून बाद झाले त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला सियान विल्यमसननं केलेल्या पंचेचाळीस धावांमुळे झिम्बाबेचा डाव सावरला शेवटचं सा वृत्त हाती आलं तेव्हा झिम्बाबेच्या एकशे पंचेचाळीस धावा झाल्या होत्या